तुम्ही हाऊसवाईफ आहात किंवा मग दिवसभर घरीच असता, तर मग आपण असा विचार करतो की दिवसभर तर घरीच राहायचंय, मग आपण कोणते पण कपडे घालतो. कधी कधी दोन दोन दिवस आपण केस सुद्धा विंचरत नाही, असाच एक अंबाडा घालतो आणि आपली बाकीची सगळी कामं करत असतो. आय नो ज्या बायका घरी असतात त्यांना भरपूर कामं असतात ॲज कम्पेअर टू ज्या बायका ऑफिसला जातात किंवा मग कामानिमित्त बाहेर जातात त्यांच्यापेक्षा, कारण की घरातली कामं ही न संपणारी असतात. त्यामुळे मग आपल्याला स्वतःसाठी असं काही करायला टाइमच मिळत नाही. नेहमी आपण दुसऱ्यांसाठी हे कर ते कर किंवा मग मुलं असतील तर परत त्यांचा अभ्यास घ्या ही सगळी कामं करत असतो. घरातली तर सगळी कामं केलीच पाहिजे, पण त्याचबरोबर आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा थोडा टाइम काढला पाहिजे, कारण की मग त्याच्यामुळे आपल्याला असं एनर्जेटिक फील होतं. हे गाईज, वेलकम बॅक टू आरती सिक्रेट टिप्स चॅनल. मी आरती. कसे आहात सगळे? आय होप सो तुम्ही सगळे मजेत असाल आणि खूप खूप पॉझिटिव्ह असाल. आणि अजून पॉझिटिव्ह आणि स्टायलिश आपण घरामध्ये कसं राहायला पाहिजे तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली घंटासुद्धा दाबा, जेणेकरून मी कधीही व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर सगळ्यात पहिली टिप, आपण बायका काय करतो दिवसभर घरी असल्यामुळे जे टिपिकल कॉटनचे गाऊन असतात ते घालतो. आपल्याला त्याच्यात खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं, पण त्या गाऊनऐवजी टॉप आणि प्लाझो किंवा मग टॉपमध्ये कम्फर्टेबल वाटत नसेल तर मग शॉर्ट कुर्ती आणि प्लाझो घालू शकतो, किंवा मग असं कॉटनचं एक लॉंग मॅक्सी ड्रेस घालू शकता. सध्या उन्हाळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट तर तेच आहे, एकदम 300-400 रुपयापर्यंत आरामात मिळतं. आपल्याला कुठं बाजारात किंवा मग एखादं छोटं मोठं काम निघालं तर मग बाहेर जावं लागतं, पण जर आपण ते टिपिकल गाऊन घातले असतील तर मग परत ते चेंज करा आणि मग बाहेर जा असं करावं लागतं. पण जर तुम्ही हे प्लाझो टॉप किंवा मग एखादा लॉंग मॅक्सी ड्रेस घातला असेल तर मग तुम्ही डायरेक्ट तसंच बाहेर जाऊ शकता. ते घातल्यामुळे आपल्याला घरात किंवा मग बाहेर जाताना सुद्धा एकदम कम्फर्टेबल वाटतं. किंवा मग तुम्ही असं काफ्तान पण ट्राय करू शकता, ते घातल्यानंतर तर खूपच स्टायलिश दिसतं. आणि एक महत्वाची गोष्ट, जे आपण घरात कपडे घालतो ते थोडेसे ब्राईट रंगाचे घ्यायचे, असे म्हणजे पिवळा, निळा, हिरवा, लाल अशा रंगाचे घ्यायचे. नाहीतर आपल्याला सवय असते घरात घालायचे कपडे आपण एकदम मळकट रंगाचे घेतो, ते बिलकुल चांगलं दिसत नाही. हेअरस्टाईल, आपण बायका काय करतो, आपल्याला घरातली सगळी कामं करायची असतात प्लस स्वयंपाक पण करायचा असतो, तर मग आपण पटकन काय करतो, एक टिपिकल टाईपचा अंबाडा घालतो, तो पण एकदम खाली घालतो. कधी कधी वेळ मिळाला तर आपण केस विंचरतो, नाहीतर 4-4 दिवस केस पण विंचरत नाही. पण तसं न करता तुम्ही सकाळीच आंघोळ झाल्यानंतर लगेच केस विंचरून घ्यायचे, आणि मग त्या अंबाड्याऐवजी आपण एक हाय पोनीटेल घालू शकतो, म्हणजे एकदम वरती पोनीटेल घालायची, किंवा मग एकदम वरती आपण अंबाडा घालू शकतो. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला गरम पण होणार नाही आणि ते एकदम स्टायलिश दिसेल. तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचंय किंवा मग कोणत्या एका लग्नाला जायचंय, तर मग भरपूर बायकांना केस मोकळे सोडायला आवडतात. पण मग काय करायचं, मधून भांग न पाडता आपण थोडासा साईडने भांग पाडायचा आणि मग केस मोकळे सोडायचे, ते पण एकदम स्टायलिश दिसतं. नाहीतर मग मधून भांग पडला तर ते एकदम टिपिकल टाईपमध्ये वाटतं. ज्वेलरी, घरात असताना खूपच मिनिमल म्हणजे खूप कमी ज्वेलरी घालायची. तर मग सगळ्यात पहिलं बघूयात मंगळसूत्र. असे एकदम लांब लांब मंगळसूत्र दररोज घरात घालण्यापेक्षा त्याच्याऐवजी तुम्ही असे क्यूट नाजूक छोटेसे मंगळसूत्र घरात डेलिव्हरीसाठी घालू शकता, त्याच्यामुळे खूप छान लुक येतो. आय मीन असेच घातले पाहिजे असं काही नाहीये, तुम्ही कोणते पण घाला फक्त थोडे नाजूक घाला, मी फक्त एक आयडिया देतेय. दुसरं, कानातले. भरपूर बायकांना सवय असते त्या घरात पण एवढे मोठे मोठे सोन्याचे कानातले घालून असतात, म्हणजे ते घालणं काही वाईट नाहीये, पण तुम्ही रोज रोज ते एवढे मोठे मोठे सोन्याचे कानातले घालून नंतर कान वगळायला सुरुवात होते. त्याऐवजी तुम्ही असे छोटे छोटे क्यूट कानातले घालू शकता. असं म्हणत नाहीये की तुम्ही ते मोठे कानातले विकून असे छोटे कानातले करा, पॉसिबल झालं तर असे छोटे कानातले घाला. किंवा मग बाजारात छोटे टॉप्स पण मिळतात, ते तुम्ही डेली यूजसाठी घालू शकता. आणि जे मोठे कानातले असतात ते तुम्ही सणावाराला किंवा मग लग्नात घालू शकता. तिसरं, बांगड्या. ह्या अशा बांगड्यांऐवजी तुम्ही एकदम प्लेन बांगड्या घालू शकता. आणि घरात असताना खूप जास्त बांगड्या घालण्याची पण गरज नाहीये, दोन दोन बांगड्या घातल्या तरी सफिशियंट आहे.
किंवा मग सिंपल असा एक एक कडा घातला तरी ते पण छान स्टायलिश दिसतं. कारण दिवसभर घरात असल्यामुळे आणि खूप जास्त बांगड्या घातल्यामुळे आपल्याला घाम येऊन इरिटेट व्हायला होतं आणि दिसायला पण ते असं स्टायलिश दिसत नाही. चौथं, पैंजण आणि जोडवी. घरात डेली यूजसाठी तुम्ही असे खूप जाड जाड किंवा मग छुमछुम वाजणारे पैंजण घालू नका. एकदम सिंपल नाजूक अशी एक साखळी असणारे पैंजण तुम्ही घालू शकता. म्हणजे जर तुम्हाला पैंजण घालायला आवडत असेल तर घाला, नाहीतर नाही घातले तरी चालेल. आणि आता जोडवी, ती पण एक बारीक नाजूक डिझाईनची जोडवी घाला. मोठी जोडवी आधी घालायचे पण ती आता ओल्ड फॅशन झाली आहे, कारण जीन्स वगैरे घातल्यावर त्यावर नाजूक जोडवीच एकदम स्टायलिश दिसतात. मेकअप, आता तुम्ही म्हणाल आम्ही दररोज घरात मेकअप करून बसायचं का, तर मग तसं नाहीये. सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, पावडर, काजळ आणि लिप बाम एवढं तर तुम्ही लावूच शकता. आणि मेन म्हणजे टिकली. तर मग टिकली कशी लावायची? मी सजेस्ट करेल की अशी चमकी किंवा मग ज्या टिकलीवर स्टोन वगैरेने काम केलंय किंवा मग खूप मोठी टिकली नका लावू, त्याऐवजी लालच पण छोटी नाजूक टिकली लावा. किंवा मग अशा वेगवेगळ्या कलरच्या टिकल्या तुम्ही वेगवेगळ्या ड्रेसेसवर पण लावू शकता, त्याच्यामुळे पण तुम्ही एकदम स्टायलिश दिसाल. परफ्यूम, आपण घरात दिवसभर भरपूर कामं करत असतो, एकदा की सकाळी उठल्यापासून जे सुरू होतं तर मग ते रात्री झोपेपर्यंत, त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर भरपूर घाम येत असतो. आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तर विचारूच नका. आणि मग ह्याच घामाच्या अंगाने आपण एखाद्यापाशी बसायला गेलो तर मग त्या समोरच्या व्यक्तीला त्या घामाच्या वासाने इरिटेट व्हायला होतं आणि मग आपल्याला पण नंतर अनकम्फर्टेबल वाटतं. त्यामुळे मग एखाद्या चांगल्या परफ्यूम मध्ये इन्व्हेस्ट करायचं. मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे छान छान परफ्यूम अवेलेबल असतात. आणि मग घरात असो किंवा मग बाहेर जातो सुद्धा कंपल्सरी परफ्यूम स्प्रे करायचा, त्याच्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो. दुपट्टा, आपण दिवसभर घरी असतो आणि अचानक पाहुणे वगैरे आले किंवा मग आपल्याला काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं तर मग असाच एकदम बुचका करून ओढणी आपण अंगावर घेतो किंवा मग ओढणीला असं एकदम गोळा करून एका साईडला अंगावर टाकतो. पण त्याऐवजी जर ओढणीला पूर्ण ओपन करून एका साईडने घेतली तर तसं ते एकदम स्टायलिश वाटतं. स्किन केअर, स्किन केअरमध्ये खूप सारं असं भरमसाट ही क्रीम लावायची ती क्रीम लावायची असं नाही करायचंय. दिवसभरातून दोनदा चेहरा आपल्या फेसवॉशने धुवायचा आहे आणि मग चेहरा धुवून झाल्यानंतर फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायचंय. आणि आठवड्यातून एकदा आपल्याला घरगुती स्क्रबने स्क्रब करायचंय, त्याच्यामुळे चेहरा एकदम क्लीन होतो आणि स्किन पण छान राहते. हेअर केअर, हेअर केअरमध्ये तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुण्याच्या आधी मस्त चपचपीत तेल लावा, 5 ते 7 मिनिटं केसांचा मसाज करा आणि मग नंतर केस धुवा. महिन्यातून 1-2 वेळा केसांना हेअर मास्क किंवा मग हेअर स्पा करा, त्याच्यामुळे केस एकदम हेल्दी राहतात. मी चॅनलवर ऑलरेडी हेअर मास्क आणि हेअर स्पाचा व्हिडिओ शेअर केलाय, तो तुम्ही बघू शकता. अपडेटेड म्हणजे नेहमी तुम्ही अपडेटेड राहा. नेहमी अपडेटेड राहा म्हणजे आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललंय ते पण माहीत असणं गरजेचं आहे. कारण की आपण घरातल्या कामांमध्ये खूप जास्त गुंतलेलं असतो, त्यामुळे आजूबाजूच्या जगात काय चाललंय हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे न्यूज वगैरे बघणे किंवा मग स्वतःला अपडेटेड ठेवणे म्हणजे आपल्याला कोणी म्हणायला नको की तिला बाकीच्या जगात काय चाललंय हे माहीतच नसतं, त्याच्यामुळे स्वतःला अपडेटेड ठेवणं खूप महत्वाचं आहे. हॅप्पी आणि पॉझिटिव्ह, सगळ्यात महत्वाचं तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे. तुम्हाला दुसरं कोणी येऊन आनंदी करणार नाही, त्यामुळे स्वतःच आपण खुश आणि आनंदी राहिलं पाहिजे. तर मग ह्या सगळ्या टिप्स होत्या हाऊसवाईफने कसं स्टायलिश राहिलं पाहिजे. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सो आजच्यासाठी परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. बाय बाय, टेक केअर.